नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपलं जे खरड छाटणीचं जे सत्र चालू आहे त्याच्यामध्ये आपण चार मुद्दे कव्हर करण्याचा हे घेतलेलं आहे. एक आहे कॅनोपी मॅनेजमेंट, दुसरा आहे रोग व कीड व्यवस्थापन, तिसरा आहे पाणी व्यवस्थापन आणि चौथा आहे अन्नद्रव्य व्यवस्थापन म्हणजे खत व्यवस्थापन. आता याच्यात आपण पाणी व्यवस्थापनाचा ऑलरेडी कव्हर झालं आहे. आता पाण्याशीच निगडीत खत व्यवस्थापन आपण पाहिलं, मागच्या 1-2 वर्षापूर्वी ऑस्कर सलगाडूंनी आपल्याला एक स्लाईड दाखवली होती, त्याच्यात पाणी आणि खत व्यवस्थापनामध्ये 60-70% रोल आहे. द्राक्षाच्या उत्पादनात पाणी व्यवस्थापन आणि अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा 60-70% रोल आहे. 10% कॅनोप मॅनेजमेंट आहे, 5% PGR आहे, 10% तुमचं 3-5% रोग कीड व्यवस्थापनाचा आहे. आता जो काही मुद्दा आपण पाहणार आहोत खत व्यवस्थापनाचा, अन्नद्रव्य व्यवस्थापन आपण त्याला म्हणतो, तर त्या मुद्द्याशी आपण आता जाणार आहोत. मागच्या 1-1.5 महिन्यापासून कोरोनामुळे बरेच शेतकरी अडचणीत आलेले आहेत. त्या अडचणीला ते सामोरे जात आता शेतकरी उठत आहे आणि पुढच्या छाटणीच्या कामाला आपण लागलेलो आहे. आता ह्या अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा मुद्दा मला ज्यावेळेस कव्हर करावा वाटला की हा आता का कव्हर करावा लागता, कारण आपण मागच्या महिन्यात शेड्यूल आपण सगळ्या शेतकऱ्यांना दिला, किसान हबवरती ते अवेलेबल आहे, त्याच्यात अन्नद्रव्य व्यवस्थापनाचं एकदम काटेकोरपणे आपण बसवलेलं आहे. म्हणजे स्टेजेसनुसार पहिली स्टेज आपण त्यात बसवलेली आहे, साधारण 5 सेंटीमीटर शूट ते 40 दिवस, त्यानंतर 40 दिवस ते 80 दिवस, 80 दिवस ते 120 दिवस, आणि 120 असे 3 टप्प्यात आपण खताचं शेड्यूल म्हणजे अन्नद्रव्य व्यवस्थापन शेड्यूल बसवलं आहे. आता ह्या सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे की ज्या वेळेस तुमची बाग द्राक्षबागेची हार्वेस्टिंग संपते, म्हणजे आज तुमचं शेवटचं क्रेट ज्या वेळेस निघालं आहे, संपलेलं आहे हार्वेस्टिंग, त्या दिवशी आपल्या पुढच्या वर्षाचं खताचं नियोजन किंवा बागेचं नियोजन चालू झालं हा महत्त्वाचा मुद्दा आहे. याच्यात आपण काय करतो, एकदा हार्वेस्टिंग संपलं की आपण 1-1.5 महिना तरी बागेकडे लक्ष देत नाही आणि तिथंच आपली सगळी गोम होते. मग आता इथं काय आहे, सगळ्यात पहिली गोष्ट काय आहे की ज्या दिवशी तुमची हार्वेस्टिंग संपली त्यावेळेस खताच्या नियोजनाच्या बाबतीत जर विचार केला तर पहिले आपण PTOL करणं जरुरी आहे, पानदेठ परीक्षण करणं जरुरी आहे, आणि पानदेठ परीक्षण करताना आपल्याला जे पक्व पान आहे ते घेऊन आपल्याला लॅबमध्ये द्यायचं आहे, लॅबमधून रिपोर्ट येणार आणि त्यानुसार खताचं व्यवस्थापन करायचं आहे. आता ह्या केसमध्ये आपल्याला ज्यावेळेस आपण पानं काढणार आहे तर ते पानं काढताना आपल्याला झाडं म्हणजे 2 एकरचा प्लॉट आहे त्यातले कमीत कमी 150 झाडं मार्क झाले पाहिजे आणि त्याच झाडाचं कंटिन्युअस पानदेठ परीक्षणासाठी काढणं जरुरी आहे. का तर आपलं ड्रिप सिस्टम, आपली इरिगेशन सिस्टम, त्यानंतर आपली जमीन ह्यानुसार तो बदल होतो. आपण दरवेळेस वेगवेगळ्या झाडं देतो, वेगवेगळे रिपोर्ट येतात, मग आपल्याला खतं काय टाकायचं रिझल्ट्स प्रॉपर येत नाही, म्हणून आपल्याला तो मुद्दा तिथं कव्हर करणं महत्त्वाचं आहे. पानदेठ काढून त्यानुसार खताचं नियोजन करणं महत्त्वाचं आहे. आता इथे आपण हार्वेस्टिंग झालं, एक बेसल डोस म्हणून आपण तिथं बेसल डोस म्हणण्यापेक्षा एक खुराक म्हणून आपण जर विचार केला, पाण्याच्या ह्याच्यात पण मी तो कव्हर केलेला आहे मुद्दा, की हार्वेस्टिंग तुमचं झाल्या कॅल्शियम नायट्रेट युरिया याचं ॲप्लिकेशन 5-5 किलोचं ॲप्लिकेशन, त्यानंतर 19-19 आणि 13-45 याचं ॲप्लिकेशन एक जाणं जरुरी आहे, आणि वरतून पण याची ह्या अन्नद्रव्याची फवारणी म्हणजे मॅग्नेशियम सल्फेट असेल, त्यानंतर 19-19 असेल, तर याचं ह्या अन्नद्रव्य वरून पण एक स्प्रे जाणं जरुरी आहे. त्याच्यानंतर बेसल डोस जो आपण म्हणतो, बऱ्याच जणांचं आता आपल्याला बेसल डोस टाकायचा आहे किंवा काय, तुम्ही बेसल डोस म्हणून फक्त शेणखत जे आहे कुजलेलं पूर्ण कुजलेलं शेणखत थाचा वापर केला तर 100% त्याचा फायदा होईल. अर्धवट कुजलेलं शेणखत जर आपण टाकलं तर त्याचा आपल्याला साईड इफेक्ट 100% होणार, कारण जे शेणखत कुजायला सुरुवात होते त्यावेळेस इथं हीट जनरेट होते आणि त्यासोबत अमोनिकल नायट्रोजन तिथं जास्त एक्सेस जनरेट होतो आणि तिथून मग आपल्याला बाकीच्या गर्भधारणेच्या दृष्टीने वगैरे अडचणी येतात. एक तर शेणखत तुम्ही पूर्ण कुजलं असेल तर टाका, नाही तर सरळ तुम्ही पाऊस पडल्यानंतर शेणखत आपल्याकडे जनरली शेणखत टाकण्याचा प्रकार आहे त्यावेळेस तुम्ही टाकू शकता. आता इथं बेसल डोस बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की बेसल डोसची सगळं मॅक्रोन्युट्रिएंट वगैरे टाकायचं, तर ह्याच्यात आम्ही मागच्या 3-4 वर्षापासून
म्हणजे अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि पाणी व्यवस्थापन जेव्हा रॉड्रिगो यांच्याकडून शिकलो त्यांनी बरेच मुद्दे कव्हर केलेत आणि ते आपण अंमलात आणले वेगवेगळ्या शेतकऱ्यांकडे. आता आपण त्यांचे व्हिजिट निळवंडी आहे किंवा महेश पुतळांकडे आहे, आता हा प्लॉट आहे त्यांचा, गणेश कदम यांच्याकडे पण त्यांची व्हिजिट आहे, मालेगाव फार्मला आपली व्हिजिट आहे. तर तिथं ज्यावेळेस अन्नद्रव्य व्यवस्थापनाचं आपण नियोजन जे केलं तर बेसल डोस आपण 100% बंद केलेला आहे. त्यातून आम्हाला चांगलेच रिझल्ट्स आले. आता बेसल डोस बंद करण्याचं कारण म्हणजे आपल्याला काहीच माहीत नाही किंवा नुसता अंदाजपणे बेसल डोस टाकून द्यायचा आणि त्याचे साईड इफेक्ट जे आहे याचं एक उदाहरण तुम्हाला मी सांगतो. सोनंबकोनंबेमध्ये मधुकर डावरे यांना हे बेसल डोस घ्यायला आले होते. ऑक्टोबर छाटणीचं उदाहरण आहे. ते बेसल डोस त्यांना म्हटलं घेऊ नका, आपल्याला पीटीओल रिपोर्ट आहे का, नाही आहे, आणि बेसल डोस आत्ता टाकून आपल्याला त्याचा काही फायदा नाही, त्याचा तोटाच आहे. तर त्यावेळेस त्यांनी तो बेसल डोस घेतलेला कॅन्सल केला. काही लोकांनी बेसल डोस तिथं टाकले आणि एकाच छाटणीचा प्लॉट होते, एकाच दिवसाचे छाटणी होते. तर तिथं ज्यावेळेस फ्लॉवरिंगमध्ये पाऊस झाला, चालू झाला, कुजीचं प्रमाण वाढलं किंवा अति पाऊस झाला, त्यावेळेस जिथं बेसल डोस टाकलेला नव्हता तिथे कुजीचं प्रमाण किंवा तिथे जो बाग आहे त्या नुकसानीचं प्रमाण खूप कमी होतं जिथं बेसल डोस टाकलेला होता. एक तर खर्चही वाढला आणि नुकसानही झाला. तर सांगण्याचा मुद्दा काय आहे की बेसल डोस हा जो मुद्दा आहे हा एकदम चुकीचा आहे. इथं आपण कुठलंही खताचा डोस न टाकता पहिले पान देठ करणे आणि पहिलं खताचं जे डोस आहे ते आपल्याला 5 सेंटीमीटर शॉर्ट, म्हणजे तुम्ही जर विचार केला त्याच्यात आपण आता पाहिला तर साधारण हे जे शूट आहे ते 5 सेंटीमीटर शूट पासून खताचं नियोजन करणं महत्वाचं आहे. तोपर्यंत कुठलंही खत द्यायचं नाही आहे, कारण याचा जोपर्यंत तुमचे पानं नाही आहे, शूट नाही आहे, तोपर्यंत तुमचं कुठलंही खत घेतलं जाणार नाही आणि ते मुळी जे आहे तिथं ते फक्त पडून राहणार आहे आणि त्याच्यातून अतिरिक्त आपण जे काही खतं टाकतो त्यातून तो साईड इफेक्ट. खतं म्हणजे काय? क्षार. क्षार म्हणजे काय? वेगवेगळ्या प्रकारचे घटक, म्हणजे अमोनिया आला ना, म्हणजे नायट्रोजन आला, आणि त्याच्यातून मग आपल्याला जी गर्भधारणेला 100% तिथं दणका बसणार आहे. तर म्हणून आपल्याला 5 सेंटीमीटर शूटपासूनच आपल्याला खताचं नियोजन चालू करायचं आहे. आता सगळ्यात पहिला मुद्दा 5 सेंटीमीटर शूट ते सपकेन. साधारण हे ही आता सपकेन झालेली आहे ह्या शूटशी, तर 5 सेंटीमीटर ते सपकेन हे खताचं नियोजन तिथं जे आहे. आता याच्यात आपल्याला पहिला मुद्दा म्हणजे काय, इथं आपल्याला वाढ पाहिजे. वाढ पाहिजे म्हणजे काय? इथं आपल्याला जे शेड्यूल आपल्याला तुम्हाला दिलेलं आहे त्याच्यात मी क्लिअर कट सगळं दिलेलं आहे. कॅल्शियम नायट्रेट, मॅग्नेशियम नायट्रेट 13045 हे आपल्याला तिथे दिलेलं आहे. ते आपण या शेड्यूलमध्ये पण मी तुम्हाला वाटलंच तर दाखवतो. याच्यात दिलं आहे कॅल्शियम नायट्रेट 13045 आणि मॅग्नेशियम नायट्रेट त्यांना 1 नंबर हे दिलेला आहे. त्यानंतर 2 नंबरला 12X0 किंवा फॉस्फोरिक ॅसिड असं दिलेलं आहे. 3 नंबरला तुम्हाला फर्टिका म्हणजे ते एड्डाफेरस आहे. त्यानंतर झिंक आहे, त्यासोबत सीविड आहे. आणि 4 नंबरला मॅग्नेशियम सल्फेट आणि 5 नंबरला जीवाणू स्लरी असं दिलेलं आहे. तर हे जे नियोजन आहे तर त्याच्यात तुम्हाला 5 सेंटीमीटर ते हे सपकेनच्या काळाचा जे अन्नद्रव्य व्यवस्थापन आहे त्याच्यात ते एकदम काटेकोरपणे दिलं आहे. याच्यात सगळ्या गोष्टीचा, ज्यावेळेस खताचा शेड्यूल दिलं आहे तर ह्या सगळ्या गोष्टीचा, म्हणजे आपल्याला काय पाहिजे, एक तर पहिली गोष्ट सपकेनपर्यंत वाढ पाहिजे, दुसरी गोष्ट पाना जे आहे हा पानाचा आकार मोठा पाहिजे, पानं हिरवे हेल्दी पाहिजे, गर्द हिरवे म्हणण्यापेक्षा हेल्दी पानं पाहिजे, पिवळसर पानं नको आहे, आणि हेल्दी पानं पाहिजे. तर हेल्दी पानं काय पाहिजे की जो जर तुमचे पानं चांगले तर तुमचं प्रकाश शोषण क्रिया चांगली तर तुमची गर्भधारणा चांगली होणार. ह्या सगळ्या दृष्टीने ते पान तेवढंच महत्त्वाचं आहे. मग आता ह्या ड्रीपद्वारे आपण जे काही खतं दिलेत ते पहिला मुद्दा आपण घेतला की कॅल्शियम नायट्रेट, मॅग्नेशियम नायट्रेट 13045, त्यानंतर फॉस्फोरिक ॲसिड किंवा 12X0, तिसरं फेरस फर्टिका म्हणजे एड्डा फेरस अधिक झिंक, ज्याच्याकडे ज्याचा जमिनीचा पी एच
साढ़ेसात पेक्षा कमी असेल तर त्यांनी तिथे झिंक सल्फेट फेरस सल्फेट वापरावे खर्चाच्या दृष्टीने। चिलेटेड मायक्रोन्यूट्रिएंटचे खर्च 100% तिथे थोड़े जास्त आहेत, पण ज्याचा पीएच 7.5 पुढे आहे त्या जमिनीत हे सल्फेट बेस खत लागू होत नाही, म्हणून आपल्याला तिथे फर्टिका म्हणजे एडा फेरस आणि झिंक चिलेटेड झिंकचा वापर करणं जरूरी आहे। आता झिंकचा वापर आपण शेड्यूलमध्ये वेगवेगळे मुद्दे कवर केलेत, त्यात काही स्प्रे कवर केलेत, तर तुम्हाला नायट्रोजन हे वाढीसाठी लागणार आहे, तुमचं फॉस्फरस हे गर्भधारणा चांगली होण्यासाठी होणार आहे, त्यानंतर झिंक फेरस जे आहे हे तुमचं झिंक जे आहे तुमचं पान मोठं होणे किंवा पान हिरवगार आणि चांगलं दणकट राहणे ह्यासाठी लागणार आहे। तर आता पहिल्या 30 दिवसात म्हणजे स्प्राउटिंग 5 सेंटीमीटर ते 40 दिवसाच्या स्टेजमध्ये ते अन्नद्रव्य व्यवस्थापनाचं जे शेड्यूलमध्ये दिलं आहे त्याप्रमाणे आपण केलं पाहिजे। त्यानंतर आता इथे सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो आहे की आपण मगाशी पाण्याच्या याच्यात रिलेटेड म्हणजे एकसारखी फूट त्याच्याशी रिलेटेड काय आहे, एक तर इथेफॉनचा स्प्रे, दुसरं पाण्याचं नियोजन आहे, आणि तिसरं म्हणजे मी शेड्यूलमध्ये दिलेलं आहे पहा तुम्हाला ग्रीन पॉइंटला जे आपण अन्नद्रव्याचे जे स्प्रे, आता अन्नद्रव्य म्हणजे काय, ते कमापचे स्प्रे, आता आपण मागच्या 2-3 वर्षापासून ते घेत होतो। याच्यातला एक कालच मला एक शेतकऱ्यांचा फोन आला होता, सैयद पिंपरीचे शेतकरी आहेत राजोळे म्हणून, तर त्यांनी सांगितलं की मी माग नानासाहेब पर्पलचा प्लॉट आहे आणि मी पूर्ण शेड्यूल फॉलो करतो आहे। तर त्यांचा मुद्दा असा होता की ह्या वर्ष मागच्या 5-6 वर्षात पहिल्यांदा माझा बागेची फूट एकसारखी आहे, म्हटलं तुम्ही असं काय केलं, तर मी म्हणते म्हणे आम्ही फक्त तुमचं पाण्याचं नियोजन आणि ग्रीन पॉइंटला जो शेड्यूलमध्ये दिला आहे तिथे कमापचा पहिला स्प्रे, आणि नंतर ज्यावेळेस आपण पाहिलं 5 सेंटीमीटर शूट ज्यावेळेस तुमचं आहे म्हणजे 5 सेंटीमीटर शूट जे आहे हे, तर ह्या 5 सेंटीमीटर शूट पासला दुसरा स्प्रे, असे 2 स्प्रे आम्ही तिथे घेतलेत आणि आमची फूट पण एकसारखी आहे आणि झाड एकदम हिरवगार आणि हेल्दी आहे। हिरवगार म्हणजे नायट्रोजनने वाढलेलं नाही, हेल्दी झाड आपण जे म्हणतो ते आहे। तर ते तिथं आता हे स्प्रे तिथं का घ्यायचे आहेत किंवा बाहेरच्या देशामध्ये याचा वापर होतोय, याचा वापर जो होतोय तो ते स्प्रे घेण्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट मी शेड्यूलमध्ये क्लिअर कट मुद्दा कवर केला आहे की तुमचा घड इनिशिएशन म्हणजे ज्यावेळेस तुमचं स्प्राउटिंग चालू होतं त्यावेळेस तुमचा पुढे इनिशिएशन स्टार्ट होणार आहे म्हणजे घडाची निर्मिती चालू होणार आहे, ते घड स्ट्रॉंग शोल्डर चांगले आले पाहिजे, मोठा घड आला पाहिजे, आणि हे जर करायचं असेल तर आपल्याला इथं त्याचा वापर करणं महत्त्वाचं आहे। आता ह्याच्यात सर्वात दुसरा महत्त्वाचा मुद्दा काय आहे की ह्या स्प्रेमुळे कमापच्या स्प्रेमुळे तुम्हाला अमोनिकल नायट्रोजनचा जो अतिरिक्त वाढ झालेली आहे ती तिथं कंट्रोल होणार आहे, आणि ती वाढ कंट्रोल झाल्यामुळे तुमचा जो काही घड निर्मितीवर होणारा परिणाम आहे तो होणार नाही। आता एकसारखं का फुटलं, तर अमोनिकल नायट्रोजन तिथं कंट्रोल झाला आणि सगळे शूट एकसारखे निघाले, म्हणून ते तिथं त्याचा रोल आहे। त्यानंतर सबकेनची अवस्था आपण पाहिली, सबकेनच्या अवस्थेत आपण परत एक पहिला स्प्रे रिकमेंड केला, ज्यावेळेस सबकेन तुमची होईल म्हणजे पहिली सबकेनचा हात झाल्यानंतर 1-3 दिवसात तुम्हाला तिथं परत एक कमापचा स्प्रे रिकमेंड केलेला आहे, आणि तिथून पुढे 10-12 दिवसांनी दुसरा स्प्रे रिकमेंड केलेला आहे। एवढे 2 स्प्रे फक्त तिथं आपल्याला द्यायचे आहे। मग त्या आता हे दोन्ही स्प्रे काय करणार आहे, इथं इनिशिएशन म्हणजे घडाची निर्मिती चालू होणार आहे आणि त्या घडाच्या निर्मितीसाठी तिथं अमोनिकल नायट्रोजन तुमचा कंट्रोल राहणार आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला मॅग्नेशियम, कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅश आणि इतर एन्झाईम्स त्याच्यात आहे, अमायनो ॲसिड्स हे एन्झाईम्स त्याच्यात आहे, ते तिथं काम करणार आहे। ते केल्यामुळे तुमचा गर्भधारणा किंवा जो घट स्ट्रॉंग होणार आहे त्याला मदत होणार आहे। आता ह्या स्टेजमध्ये ज्यास तुम्ही सबकेन केली आहे त्या स्टेजमध्ये आपल्याला सायटोकायनिनची लेवल फार महत्त्वाची आहे, आणि ही सायटोकायनिनची लेवल वाढवायची असेल तर तुम्हाला सायटोकायनिनयुक्त म्हणजे सीविड किंवा 6BA याचा वापर, 6BA हे केमिकल बेस्ड सायटोकायनिन आहे, सीविड जे आहे हे नॅचरल सायटोकायनिन आहे, आपण त्याला केल्प म्हणतो, म्हणजे त्यात ट्रायकेल्प आहे, त्यानंतर केल्पॅक आहे, त्यानंतर स्टिम्प्लेक्स आहे, त्यानंतर केल्प 3 आहे, असे वेगवेगळ्या प्रकारचे केल्प आहे, त्याचा वापर जर आपण केला तर सायटोकायनिन लेवल तुमची तिथं वाढणार आहे। ज्यावेळेस तुमची सायटोकायनिन लेवल वाढेल त्यावेळेस पॅरलली तुमची जिब्रॅलिनची लेवल कमी होते आणि मग तिथं तुम्हाला घड निर्मितीला कुठलीही अडचण येत नाही। ज्यावेळेस तुमचं
नायट्रोजन कंट्रोल झाला म्हणजे जिब्रॅनिन लेवल पण तुमची कंट्रोल झाली आणि तिथे आपल्याला स्ट्रॉंग गड निघण्यासाठी मदत होणार आहे. म्हणून सायटोकायनिनची लेवल वाढण्यासाठी तुम्हाला ज्यांचे छाटणे आता आधी झालेले आहेत त्याला सूर्यप्रकाश हा पुरेसा मिळणार आहे. त्यानंतर ज्यांच्या छाटण्या आता लेट झाल्यात किंवा आता लेट होणार आहेत, काही छाटण्या आता उंबरखेड वगैरे बाग पाहिला आपण, राजापूर पाहिला, पिंपळगाव पाहिला, इथलं हार्वेस्टिंगच आता झालेलं आहे. मग ह्यांची ज्यावेळेस गर्भधारणा पुढच्या आजपासून 40 दिवसांनी विचार केला तर तुमची 10 जूनच्या आसपासची गर्भधारणा येणार आहे. आणि त्यावेळेस तुम्हाला सूर्यप्रकाश हा पुरेसा नसणार आहे, ढगाळ वातावरण राहतं आणि सूर्यप्रकाश पुरेसा नसल्यामुळे तुमची प्रकाश संयोजन क्रिया तिथे मंदावते. मग तिथं आपल्याला सायटोकायनिन वाढीसाठी कमीत कमी 2 ऐवजी 3 ते 4 स्प्रे हे ट्रायकेल्प आहे किंवा केल3 आहे याचे घेणं किंवा तुमचं केल्पॅक आहे सीव्हीड आपण याला म्हणतो हे नॅचरल सायटोकायनिन आहे आणि एक किंवा एखाद दुसरा स्प्रे 6BA तुम्ही तिथं घेऊ शकता. आता ह्या परिस्थितीत अजून एक दुसरा मुद्दा मला तिथं कव्हर करायचा आहे. ज्यावेळेस तुमचं सूर्यप्रकाश मंदावतो, ढगाळ वातावरण आहे आणि त्यावेळेस मग गर्भधारणेचा जो विषय येतो तर इथं तुम्हाला फुल्विक ॲसिड आणि ट्रायकंटेनॉल 20 मिली 200 लिटर पाण्यासाठी आणि फुल्विक ॲसिडचा वापर जर आपण केला तर फुल्विक ॲसिडला दुसरा सूर्य म्हणून संबोधलं जातं आणि त्याचे जर स्प्रे आपण ह्या साईड केल्पच्या स्प्रेमध्ये किंवा इतर न्यूट्रियंटच्या स्प्रेमध्ये किंवा एखाद्या बुरशीनाशकाच्या स्प्रेमध्ये घेतले तर त्याचा ॲडिशनल फायदा काय होतो, त्याचं चिलेशनचं काम करतं आणि एखादं चुकून अनऑर्गॅनिक काही मिक्सिंग झालं तर स्कॉर्चिंग पण होणार नाही. आणि दुसरी गोष्ट, पानाचं हरितद्रव्य वाढायला आणि तुमचं प्रकाशसंश्लेषण क्रिया वाढण्यासाठी हे ट्रायकंटेनॉल आणि फुल्विक ॲसिड काम करतात म्हणून त्याला आपण दुसरा सूर्य असं संबोधलं आहे. तर त्याचा वापर तुम्ही प्रॉपर केला तर 100% तुम्हाला इथं दणकट आणि चांगली घड निर्मिती होईल, शोल्डर्स तुमचे चांगले स्ट्रॉंग होतील आणि तुमचा पुढं येणारं जे ऑक्टोबर छाटणीला जो येणारा घड आहे तो सक्षम आणि स्ट्रॉंग असेल तर तो तिथं जिरणार नाही आहे. आता आपण काय पाहिलं की सपकेनपर्यंतचं अन्नद्रव्य व्यवस्थापन पाहिलं, त्यानंतर आपण आता सपकेननंतर पुढच्या 20 ते 25 दिवस म्हणजे इनिशिएशन झालं, मग गडाची निर्मिती चालू झाली आणि गड निर्मिती झाली तर त्या साधारण पुढच्या 15 ते 20 दिवस ती अवस्था चालू असते. ह्या अवस्थेमध्ये आपल्याला नायट्रोजन 100% बंद करायचं आहे. ह्या अवस्थेमध्ये आपल्याला फॉस्फरसची लेवल वाढवायची, ती फॉस्फरिक ॲसिड किंवा 12:61 असे दोन्ही दिले तर 12:61 पण मला म्हणायचं की तिथं तुम्ही वापरू नका, कारण 12:61 जर वापरलं तर तुम्हाला तिथं नायट्रोजन काही प्रमाणात जाणार आहे. तिथं फॉस्फरिक ॲसिड प्लस फुल्विक आहे, त्यानंतर पुढचे मॅग्नेशियम आहे, मॅग्नेशियम सल्फेट, त्यानंतर सल्फेट ऑफ पोटॅश, ह्याच्या लेवल तुमच्या झिंकच्या लेवल, फेरसच्या लेवल ह्या जर स्ट्रॉंग असतील तर तुम्हाला तिथे नायट्रोजन लेवल तिथं जर आपल्याला 100% बंद केली तर तुमची घड निर्मिती जी आहे ती सक्षम आणि चांगली होणार आहे. त्याच्यानंतर पुढचे 20 दिवस म्हणजे साधारण ही अवस्था 40 ते 60 दिवस झाल्यानंतर, छाटणीपासून 40 ते 60 दिवसात तुम्हाला नायट्रोजन 100% बंद करायचं, म्हणजे जे आपण जिथं ट्रेस देतो पाण्याच्या ह्याच्यात आपण पाहिलंय की पाण्याचा ट्रेस द्यायचा म्हणजे काय केलं, आपण पाणीचे दिवस वाढवले, तास कमी नाही केले आणि त्याच वेळेसच्या पिरियडमध्ये तुम्ही 100% नायट्रोजनचं प्रमाण तिथे नायट्रोजनयुक्त खतं 100% बंद करा. कारण दुसरा मुद्दा काय आहे की ज्यावेळेस तुमची जे लेटचे प्लॉट आहेत, ज्यावेळेस ह्या लेटच्या प्लॉटला नुसती एक वीज जरी चमकली तरी नॅचरल नायट्रोजन कमीत कमी 50 किलो नायट्रोजन एका त्या प्लॉटला मिळतो आणि मग तिथं तो जो आपण सपकेनच्या तिथं जे कामाचे स्प्रे दिले तो तिथं तो नायट्रोजन कंट्रोल करण्यासाठी मदत होते, किंवा पोटॅशियम मॉलिब्डेनम किंवा सोडियम मॉलिब्डेनम याचा 20 ग्रॅम प्रति 200 लिटर पाण्यासाठी वापर केला तो पण तुमचं नायट्रोजन कमी करण्यासाठी मदत करणार आहे. मग ते 20 दिवस झाल्यानंतर परत आपल्याला साधारण 60 ते 90 दिवस म्हणजे ते 30 दिवसाचं जे शेड्यूल आहे, परत पाणी जसं आपण पहिलं केलं तसंच त्या 60 ते 90 दिवसांमध्ये आपल्याला परत कॅल्शियम नायट्रेटचा वापर चालू करायचा आहे. मग सेम कॅल्शियम नायट्रेट प्लस 13:45 जे शेड्यूलमध्ये दिलेलं आहे मी ऑलरेडी, त्याच्यावर मी डिटेल डिस्कशन करण्याची मला काही वाटत नाही गरज की बा एवढं किलो आणि एवढं दिलं पाहिजे, ते मी शेड्यूलमध्ये सगळं प्रॉपर बसवलेलं आहे त्यानुसार तुम्ही ते द्या. फक्त मला सांगण्याचा मुद्दा एकच आहे, आता एका दिवशी आपल्याला त्याच्यात मी दिले एक आकडा,
दोन आकडा, तीन आकडा, चार आकडा असे चार खतं दिलेत। आणि ते चार खतं म्हणजे तुम्हाला काय करायचं, ज्यावेळेस तुमची ड्रिप सिस्टम चालू होईल त्यावेळेस तुमचं पहिला आकडा, पहिल्या एक नंबरचं जे खतं आहे त्यात मी दिलं आहे कुठलं कशा कशात मिक्स होणार आहे, ते तिन्ही खतं एकत्र करायचे, सोडायचे 5-10 मिनटाच्या अंतराने, परत 2 नंबरच्या आकड्याचे खतं, परत 5-10 मिनटाच्या अंतराने 3 नंबरच्या आकड्याचे खतं, परत 5-10 मिनटाच्या अंतराने 4 नंबरच्या आकड्याचे खतं, असे तुम्ही ते खतं जर दिले तर 100% तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे। आता इथे परत तुमचं नायट्रोजन लेवल, फॉस्फरस, झिंक, पोटॅशियम, मॅग्नेशियम, कारण ही आता इथं काय आहे, गडाची जडणघडण चालू झालेली आहे तुमची 60 ते 90 दिवसात, आणि नंतर मग तुमचं 90 ते 120 दिवसात तुमची काळी मॅच्युरिटी, म्हणजे आपण तो पाण्याच्या वेळेस पण मुद्दा पाहिला की बाबा 20-25% हिरवीची काळी पांढरी झाली, पांढरी म्हणजे 25% मॅच्युरिटी झाली, त्यानंतर पांढरीची पिवळी, पिवळीची तपकिरी म्हणजे 70-80% 100% काळी मॅच्युरिटी, तिथं तुम्हाला मग परत, तिथं मग परत नायट्रोजन कमी करून तुम्हाला फॉस्फरस, त्यानंतर मॅग्नेशियम आणि पोटॅशियम म्हणजे SOP सल्फेट ऑफ पोटॅश, तर याचा वापर आणि काही प्रमाणात गरजेनुसार झिंक आणि फेरसचा वापर करायचा आहे। आता सबकेन झाल्यानंतर पण तुम्ही एक पानदेट करू शकता आणि त्यानुसार ते त्याचं नियोजन करू शकता। पानदेट करणं महत्त्वाचं आहे आणि ते जर केलं तर तुम्हाला खताचं नियोजन प्रॉपर होणार आहे। त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे की हे जे आपण पाहत आहोत मॅच्युअर पान आहे, तर हे पानं जे आहे हे पानं आपण याच्यात, आता मी तुम्हाला एक दुसरी थेरी सांगणार आहे ब्रिक्स मीटरची। हे पान अशा प्रकारे कट करायचं आहे, त्यानंतर ह्याला असं करायचं आहे आणि हे पानाचा रस काढायचा आहे, आणि हा रस जो आहे आपल्या रिफ्रॅक्टोमीटर जो आहे, रिफ्रॅक्टो म्हणजे आपण जी मण्याची साखर चेक करतो त्याच्यामध्ये हा रस चेक करायचा आहे। त्याच्यात जर तुमचा ब्रिक्स हा 12 पुढे असेल तर तुमच्या प्लॉटमध्ये थ्रिप्सचं प्रमाण, रोगांचं प्रमाण फार कमी असेल। 8-12 असेल तर तिथं तुम्हाला रोग किडीचं प्रमाण असेल, थ्रिप्सचं प्रमाण असेल, आणि तिथं तुमचा खर्चही वाढणार आहे। 12 पुढे असेल, 12-16 असेल तर तुमचं प्रमाण कमी असेल, तुमचा खर्च कमी, आणि 16 पुढे जर ह्या पानाच्या रसाचा ब्रिक्स जर 16 असेल तर तुमचं तिथं रोग किडीवरचा खर्च नगण्य असणार आहे। म्हणून ही एकदम सिंपल साधी ब्रिक्सची थेरी आहे। हे आपल्याला आपले डॉक्टर ग्रॅम सेट NTS ऑस्ट्रेलिया यांनी आपल्याला 3-4 वर्षापूर्वी शिकवलं होतं, आणि त्याच्यातून आपण शिकून त्यांनी आपल्याला शिकवलं की ह्या रिफ्रॅक्टोमीटरचा वापर आपण मागच्या 15-20 वर्षापासून करतो, पण पानाच्या रसाचा ब्रिक्स चेक करून आपण रोग किडीचं काय प्रमाण आहे हे आपण जाणू शकतो। आता त्यानुसार तुम्ही ते ब्रिक्स मीटर एकदम स्वस्त आहे, सगळ्यांकडे आहे, तर ते पानाचा रस, आणि मग आता याच्यात काय आहे की पानाचा रस काढून तुम्ही ब्रिक्स चेक करा। समज ब्रिक्स कमी आहे म्हणजे काय, फॉस्फरस लेवल कमी आहे, नायट्रोजन लेवल जास्ती आहे, मॅग्नेशियम लेवल कमी आहे, पोटॅश लेवल कमी आहे। ब्रिक्स वाढवायसाठी मग काय आपल्याला जे काही अन्नद्रव्य, म्हणजे मी तुम्ही पहा, ज्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं की सबकेन झाल्यानंतर नायट्रोजन पूर्ण बंद करायचं आहे, फॉस्फरस वाढवायचं आहे, झिंक वाढवायचं आहे, पोटॅश वाढवायचं आहे, मॅग्नेशियम वाढवायचं आहे, फेरस वाढवायचं आहे, म्हणजे काय की तुमचा ॲटोमॅटिक ब्रिक्स वाढणार आहे, आणि तो ब्रिक्स वाढला की तुमचे रोग किडीचं पण प्रमाण त्याच्यावर कमी राहणार आहे। ही ब्रिक्सची थेरी जर आपण वापरली तर 100% आपल्याला ह्या ब्रिक्सच्या थेरीचा फायदा होईल आणि आपल्या खर्चात बचत होणार आहे, म्हणजे जे अनावश्यक रोग किडीवरचे जे वाढणारे खर्च आहेत त्याचा बचत होणार आहे। त्यानंतर ज्यावेळेस ह्या आपण खतं सोडतोय, ह्या खतामध्ये फुलविकचा वापर मी वेळोवेळी केला आहे, जीवाणूसरी स्लरी, आपण जवळपास 5 ड्रमची जी थेरी आहे, हे ड्रम थेरी, पोटॅशियम ह्युमेट द्रावण, DF1 DF2 जीवाणू स्लरी, तर हे जे ड्रम थेरी आहे याच्यात सगळ्या दिलेलं आहे, पोटॅशियम ह्युमेट द्रावण कसं करायचं, DF1 कसं करायचं, जीवाणू स्लरी कशी करायची, तर ह्या सगळ्या ड्रमच्या थेरी आपण याचा वापर करावा, आणि 100% ह्याच्यामुळे काय होणार आहे, जीवाणू स्लरी आणि हे सगळं गेल्यानंतर तुमचे जो मायक्रोबियल ॲक्टिव्हिटी, म्हणजे जो काही तुमचा जमिनीतला जीवाणूंची संख्या किंवा रायझोस्पियर आहे तो तुमचा वाढणार आहे, आणि तो वाढल्यानंतर तुमची जमीन भुसभुशीत होणार आहे। जमीन भुसभुशीत झाली म्हणजे काय,
की ऑक्सिजन मिळाला, ऑक्सिजन मिळाला म्हणजे काय की तुम्हाला जे टाकलेलं अन्नद्रव्य आहे ते पुरेपूर झाडाला मिळणार आहे, त्याचा पुरेपूर झाडाला मिळणार आहे। तर ह्या दृष्टीने आपण जर त्याचा वापर केला तर आपल्याला 100% त्याचा फायदा होणार। त्यानंतर शेवटचा मुद्दा एक मला कव्हर करायचा आहे, कव्हर क्रॉप। आता तुमच्याकडे पहिल्या पावसाच्या आधी आपल्याला वाटतं की वळीचा पाऊस आहे ना, त्याच्या आधी कव्हर क्रॉप जे आहे, मी शेड्यूलमध्ये क्लिअर कट दिलं आहे की कव्हर क्रॉप कुठले कुठले टाकले पाहिजे, ते जर टाकले तर तुमचा अतिरिक्त नायट्रोजन आहे त्याचा वापर होईल। अतिरिक्त नायट्रोजनचा वापर झाला तर आपल्याला गर्भधारणा दणकट आणि चांगली होणार आहे। तर हे अशा प्रकारे आपण हे अन्नद्रव्य व्यवस्थापनाची जो काही मुद्दे मी बऱ्यापैकी कव्हर केले, याच्यात तुम्हाला अजून काही अडचणी असेल तुम्ही मला फोन करून विचारू शकता। तर आपण ह्या याचा पुरेपूर फायदा घेऊन आपण हे व्यवस्थापन जर प्रॉपर केलं तर 100% आपल्याला अनावश्यक खर्च करायचा नाही, आवश्यक तेवढाच खर्च करायचा आहे की जेणेकरून आपला खर्चही कमी झाला पाहिजे आणि आपल्या बागेला फायदाही जास्ती झाला पाहिजे। किंवा जो येणारा आपला सीझन आहे की दणकट घड निर्मिती, आपण सकाळपासून याच्यावर दणकट घड किंवा स्ट्रॉंग घड किंवा हे सगळे मुद्दे इथंच आहे। आणि एप्रिल छाटणीचा जो पिरियड आहे आपला, एप्रिल छाटणी ते ऑक्टोबर, हा पिरियड जर आपण प्रॉपर कव्हर केला तर पुढं आपल्याला कोणीही अडवू शकत नाही चांगल्या उत्पादनासाठी आणि चांगल्या क्वालिटी द्राक्ष उत्पादनासाठी। तर धन्यवाद, मी सगळ्यांचे पुन्हा आभार मानतो आणि सगळ्यांनी व्यवस्थित सोशल डिस्टन्सिंग पाळून आपण कुठेही कंटॅमिनेशन होणार नाही किंवा या कोरोनाला वर मात करायचं आहे हे सगळ्यांनी लक्षात घ्यावं। आणि ह्या व्हिडिओचा किंवा अन्नद्रव्य व्यवस्थापनाच्या व्हिडिओचा व्यवस्थित ऐकून वापर करावा,